दर्शकाहो, आपण आज बघत आहोत सूर्यग्रहण या विषयी माहिती। बऱ्याच लोकांना खूप मनामध्ये शंका आलेल्या आहेत की सूर्यग्रहण हे दिवाळीमध्ये आलेलं आहे, मग याच्यामध्ये काय काय नियम आहेत, कुठल्या कुठल्या गोष्टींवरती इफेक्ट होणार आहे, कुठल्या कुठल्या गोष्टींचा त्रास संभवतो, कुठल्या कुठल्या गोष्टींचा उपद्रव होऊ शकतो, या सगळ्या अनेक प्रकारच्या विवंचना माणसाच्या मनामध्ये आहेत, स्त्रियांच्या मनामध्ये आहेत। त्याकरता वेदनेउच्च माध्यमातून आपल्या सर्वांना ग्रहणाविषयी थोडक्यात माहिती सांगितली जात आहे। यावेळेस 25 तारखेला 25 ऑक्टोबर रोजी जे ग्रहण येत आहे याला खंडग्रास सूर्यग्रहण असं म्हणतात। हे सूर्यग्रहण सायंकाळच्या पर्वामध्ये येत आहे, दिवसाच्या उत्तर भागामध्ये येत आहे। 4:49 सूर्यग्रहण सुरू होत आहे दर्शकाहो। हे भारतामध्ये दिसणार आहे, त्यामुळे सगळ्यांनी वेदादी नियम पाळायचे आहेत। सूर्यग्रहण सुरू होत आहे 4:49, सूर्य अस्त झाल्यानंतर ग्रहण संपणार आहे, पण सूर्य अस्ताला गेल्यानंतर आपल्याला ग्रहणाची मोक्ष वेळ जी आहे ती दिसणार नाहीये। त्यामुळे सूर्यास्त झाल्यानंतर स्नान संध्या कर्मे करावी, कुठल्याही प्रकारचा दोष लागणार नाहीये। सूर्यग्रहणामध्ये जे व्रतवैकल्य सांगितलेले आहे ते निष्ठापूर्वक श्रद्धेने करावी। सूर्यग्रहणामध्ये कुठले कुठले कर्म वर्ज्य सांगितलेले आहेत, तो सूर्यग्रहणामध्ये गवत तोडणे, कोणाला कठोर शब्द बोलणे, कुठलीही भाजी कापणे, कुठलीही वस्तू चिरणे, कुठलीही वस्तू फाडणे, ह्या गोष्टी वर्ज्य सांगितलेल्या आहेत। मलमूत्र विसर्जन करणे हे वर्ज्य सांगितलेलं आहे। अन्नपाणी ग्रहण करणे हे वर्ज्य सांगितलेलं आहे। विशेष करून या ग्रहण काळामध्ये गर्भवती महिलांची विशेष जास्त काळजी घेतली जाते। आपल्या घरातून सांगितलं जातंच की गर्भवती महिलेची विशेष काळजी घ्या, पण गर्भवती महिलेने सुद्धा झोपून न राहता एका जागेवर ते शांत चित्ताने बसून नामस्मरण करावं, कुठल्याही आपल्या इष्टदेवेचं नामस्मरण करत राहावं, कोणावरही चिडचिड करू नये, वाद करू नये, कुठलीही गोष्ट कापू नये, कुठलीही गोष्ट फाडू नये, दात घासू नये, कुठल्याही प्रकारच्या अन्नांचं पदार्थाचं सेवन करू नये, अशा प्रकारे नियम पाळावे लागतात। त्याचप्रमाणे वेद काळामध्ये सगळं पाणी, सगळं उदक हे गंगे समान सांगितलेलं आहे। त्यामुळे सूर्यग्रहणामध्ये आणि त्या ग्रहणाच्या वेदाच्या काळामध्ये कुठलंही पाणी हे गंगेप्रमाणे असल्याकारणाने, तीर्थोदक असल्याकारणाने कुठल्याही पाण्याने स्नान केलं तरी चालेल, गंगेमध्ये जाऊनच स्नान करायला पाहिजे अशी कुठलीही गोष्ट नाहीये। आपल्याला सहज शक्य असेल तर आपण गंगेवर जावं, अवश्य स्नान करावं, ते पुण्य प्राप्त करून घ्यावं। पण जे आबाल वृद्ध आहेत, जे खूप वृद्ध आहेत, ज्यांना घरातून बाहेर पडणं शक्य नाही, अशा व्यक्तींनी गंगेवर जाऊन पुण्य प्राप्त करून घेण्याकरता जीवाला त्रास करून घेण्यापेक्षा घरात असलेलं पाणी हे तीर्थ उदक आहे। कारण ग्रहण काळामधलं सगळं पाणी हे तीर्थ उदक सांगितलेलं आहे, गंगेप्रमाणे सांगितलेलं आहे। त्यामुळे घरातल्या पाण्याने स्नान केलं तरी चालणार आहे, शरीराला कुठल्याही वेदना न करता शांत चित्ताने घरामध्ये स्नान करावं, देवाचा जप करावा। जप दान होम हवनादी कर्म शुभ सांगितलेले आहेत। या ग्रहण काळामध्ये जितका जास्त जप कराल त्याचं अधिक पट पुण्य फल तुम्हाला प्राप्त होणार आहे, जितकं जास्त दान कराल त्याचं जास्त फळ तुम्हाला मिळणार आहे, जितकं जास्त हवन कराल तितकं जास्त फळ तुम्हाला मिळणार आहे। त्यामुळे थोडक्यात सांगायचं झालं तर या ग्रहण काळामध्ये आपण जितकं जास्त धार्मिक कृत्य कराल तितकं आपल्याला लाभप्रद होणार आहे दर्शकाहो। अनेक महिलांच्या अशा समस्या आहेत की ग्रहण येत आहे, घरामध्ये दिवाळी उत्सव सुरू आहे, दिवाळीचा फराळ केलेला आहे, ग्रहण काळानंतर केलेल्या वस्तू वापरता येत नाहीत, मग याला पर्याय काय? मग ग्रहण काळामध्ये ग्रहणाच्या आधी केलेला जो दिवाळीचा फराळ आहे तो ग्रहण झाल्यानंतर टाकून द्यावा का? तर नाही। ज्या पदार्थांमध्ये पाणी नाहीये, ज्या पदार्थांमध्ये पाण्याचा अंश नाहीये, ते ग्रहण काळानंतर सुद्धा चालतात, त्यामुळे ते टाकून देण्याचा काहीही संबंध येत नाही दर्शकाहो। त्याचप्रमाणे ग्रहण काळामध्ये ज्या वस्तू आपण साठवणूक करून ठेवलेल्या आहेत, किंवा ग्रहण येण्याच्या आधी ज्या वस्तू आपण बनवून ठेवलेल्या आहेत, ज्या वस्तू आपण कायमस्वरूपी साठा करून ठेवत असतो, ह्या वस्तूंना कुठलाही दोष लागू नये याकरता म्हणून या वस्तूंच्या डब्यांवरती तुळसीपत्र किंवा दर्भाच्या काड्या ठेवाव्यात, जेणेकरून त्याला ग्रहणातले कुठलेही दोष लागणार नाही आणि ते अन्न किंवा ते पदार्थ दूषित होणार नाहीयेत। ग्रहण संपल्यानंतर या वस्तूंवरती
आपल्या घरामध्ये सगळ्या जागेमध्ये गोमित्र शिंपडून सगळी वास्तू पवित्र करून घ्यावी आणि मग त्या दर्भाच्या काड्या ते तुलसी दल काढून त्याच्यामध्ये असणाऱ्या वस्तू वापरण्यात घेऊ शकतात। दर्शक अहो, कुठल्याही प्रकारचा गैरसमज करून न घेता विधीपूर्वक मार्गाने जप तप करून या ग्रहणामध्ये आनंद पुण्यफल प्राप्त करून घ्यावं, याकरता आपल्याला ग्रहण संदर्भात माहिती सांगितलेली आहे। आपण सर्वांनी ग्रहण काळामध्ये शांत चित्ताने बसून ग्रहणातल्या जपाचा तपाचा आनंद घ्यावा, देवाशी एकनिष्ठ व्हावं, देवाच्या व्रत वैकल्यामध्ये आपला संपूर्ण तन मन धनाने सहभागी होऊन आपल्या जीवनाचं सार्थक करून घ्यावं। कारण दर्शका हो, ग्रहण ही जी संज्ञा आहे किंवा ग्रहण हा जो काळ आहे, ग्रहण हा पर्व काळ आहे, हा पर्व काळ वारंवार आपल्या जीवनामध्ये येत नसतो, तो आलाय त्या आलेल्या पर्व काळाचं सोनं करून घेणे आणि आपल्या जीवनाचं सार्थक करून घेणे आपल्या हातात असतं। या कारणाने ग्रहण काळामध्ये अधिकाधिक जप करा, तप करा, मार्जन करा, स्नान करा, संध्या करा, सगळ्या प्रकारचे धार्मिक कृत्य करा आणि पुण्य फल प्राप्त करून घ्या। श्रीराम।